37 लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केले. त्याचा त्यांनी त्याचाही एक पत्र आपल्याकडे दिले. आपलं म्हणणं आहे मग बाकीचे कसं दिले? त्यांच्या वंशावळी जुळवणं कामे सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी समितीतून आता एक मुद्दा आपला क्लियर झाला. 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या तर त्यांनी 37 लाख मराठ्यांना दिले. वर्षे किती करायला असेल 10-15 लाख ते सुद्धा लगेच देतो. पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा द्या आपण मागे. नेमके दिलेत कोणाला? म्हणजे आपल्याला त्याच्या टेस्ट सुद्धा येईल. आता ते काय केवढा मोठा विषय नाही. ते म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही. डाटा म्हणजे लावून धरणं नशीब आपलं प्रमाणपत्राचे ते लावून धरणे डाटा नाही. पण तरी आपण मागे तुम्ही ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नावाचा आम्हाला डाटा द्या. एक मुद्दा क्लियर झाला. 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केले. राहिलेलं सुद्धा करायला लागले. आणि हे जर आम्ही अंतरवले तर तो असं नाही तसं जमलं. काहीतरी खोडे करून ठेवायचे आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा ते काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जाते. दुसरं शिंदे समिती ही रद्द करायची नाही. या समितीनं काम वाढवत राहायचं आणि नोंदी सापडत राहायचं. कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं. त्यांनी तिची 2 महिने मुदत वाढवली. आणखी आपलं म्हणणं एक वर्षभर वाढवा टप्प्याटप्प्यानं वाढीचे असं म्हणले. सध्या 2 महिनेच त्यांनी वाढवले. हे दोन काम. तिसरं काम सगळ्यात महत्वाचं ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही. ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्या प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायची. आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे. त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे. त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही. आता त्याच्यात काय झाले? सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना म्हणजे राजपत्र जो अध्यादेश येणार आहे अध्यादेश आपल्यासाठी महत्वाचा. या 54 लाख नोंदी प्लस या 54 लाख बांधवांच्या परिवारात ज्या नोंदी दिल्यात हा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर जे सगळे सोयरे यांना जर द्यायचं असेल कारण त्यांच्याकडे नोंद नाहीये. ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे नोंद नाहीये मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयरा आहे. आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं. त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचं लगेच. त्या शपथपत्रावरती त्याला लगेच दिलं तुम्ही नंतर त्याची ग्रह चौकशी करा. तो जर खोटा पाहुणा असला देऊ नका. पटतंय की नाही तुम्हाला? खऱ्याला खरं खोट्याला खोट. पण शपथपत्र घेताना ते 100 रुपयाचं बॉन्ड वाढतो तुम्ही घेतलं आमचे पैसे किती चालले? त्याच्यात कमाईच का? ते जर ते पण मोफत करा. आपण त्यांना सांगितलेलं बरोबर का? कुठे गेले ती? बरोबर ना? हा मोफत करा म्हणून सांगितलं. त्यांनी हा म्हणलं कारण 100 रुपये 5 कोटी लगून येईल तर मेले ना मराठी पैसे बरोबर. आता मेन खोटी ते झालं का? आता ध्यानात आलं सगळं.
आता खरी खोटी राहिली उलची. आता खोट्या खाट्याशिवाय ठोतत नाही त्याला मी तर काय करू. ते सगळ्या शेवटी सांगू का काय ऐका नाही. खोट्या खाट्या शेवटी सांगितलेल्या बऱ्या. सगळ्या सगळ्याची उलची खोटी आहे की शेवटी सांगत उलची. अंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागे घ्यायचे. त्यांनी ही मागणी आहे. त्यांनी त्यात असं दिलंय गृह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. पण पत्र पाहिजे त्याच की सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही. बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय पण पत्र मात्र नाही. ते पत्र लागणार तर पत्राची तयारी करावी. इथूनच ऐकत असले तर डांगे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा आम्हाला. वंशावळी ज्या जुळवायच्यात आधी 54 लाखातल्या त्याच्यात काहीची आडनावं नाहीये त्याबाबतची. त्याला तालुका स्तरीय त्यांनी समिती गठीत केली. ती समिती त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे आहेत. तहसीलदार असतील, त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील, मोडी लिपीचे अभ्यासक असतील. त्यांनी त्या वंशावळी जुळवायच्या आणि पटापट काम करायचं. काढू रे दरबर. शांत आहे का उगा? आता लयच नशिबाचा प्रश्न आहे आपल्या. हा मोकळं तर माघारी जायचंच नाही गाड्या. आरक्षण आपला असं म्हणणं आहे. एमपी पिटिशनचा विषय सुप्रीम कोर्ट आहे. त्या आरक्षणाच्या बाबतची आणि सगळ्या शहराच्या याच्यातून जर एखादा हुकला दोन्ही कोण ते म्हणतो आम्ही या सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलेलं तो हे आरक्षण मिळेपर्यंत लोकांचं मनस्थिती अशी व्हायला वर बघत होती. त्याच्या आमचा जीव चालला हे सांगू सांगू एकदम भोंगे तिकडे नाही तुम्ही माहिती खाली त्याच्यावर. मी तर लोक डोकं होते लगेच माणसं ते पोर वर बघत होते. मी इकडे तोड तोड सांगतो इथं मरणाचा घामानं भिजलोय माहित नाही राहिली ताकद. अय तुम्हाला आवाज येतो का? मग काय आडा लावला मग बसा ना. वर येतो का? भोंगे पाहताव का वर तिकडे तुमच्यासाठी तिकडे वर. आरक्षण माननीय न्यायालयाचे काय मग गब्बासा येतोय आवाज तुम्हाला लगेच आता आवाज वाढवतो मी गब्बासा खाली. सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे मग आवाज वाढायला लागतोय मला. मग काय करा? मग बटन फिरावं लागतंय मला. त्याचं बटन संपलं फिरू फिरू. माननीय सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आणि जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेले ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला जुळला नाही तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली 100% आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावं.
आणि हे आरक्षण मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या स्वाऱ्याच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहे आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही. नाही तर जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या. या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय राज्यातील मुलींना KG to PG शिक्षण देण्याचा शासनानं निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.